मे महिना सुरू आहे आणि शेतकरी राजा आता खरीप पूर्व मशागतीच्या कामांमध्ये व्यस्त असताना दिसत आहे. चोपडा तालुक्यामध्ये खरीप पूर्व कापसाची लागवड मोठ्या प्रमाणावर होत असते, त्यासाठी शेतकरी शेतातील कामे करण्यामध्ये मग्न दिसत आहे. शेतामध्ये ट्रॅक्टरच्या साह्यानं रोटावेटर वापरणं सुरू आहे. 2 वेळा रोटावेटरची प्रक्रिया झाल्यानंतर 25 तारखेपर्यंत कापूस लागवड करण्यात येईल असं शेतकरी सांगत आहेत. गेल्या वर्षी कापसाला भाव न मिळाल्यामुळं शेतकरी नाराज असल्यानं कापसाच्या लागवडीवर त्याचा परिणाम होणार आहे. चोर आलेले आता शेतकरी आपल्या शेतात मशागत करण्यास आपल्या शेतात काय काम चालू आहे आता काय काम चालू आहे आता रोटा ट्रॅक्टर चालू आहे. रोटा मग हे झाल्यानंतर मग पुढे अजून कठीण मग पुढे 2-3 दिवसात परत रोटा करून नळ्या वगैरे आतरून लगेच कापूस लावणी सुरुवात करायची. 25 ला कापूस लागवड करणार आहे. हो किती झाला क्षेत्र हे 5 एकर आहे आणि तिकडचे 3 एकर आहे. 3 एकर म्हणजे आता पेरणी लागवडीचे दिवस जोड येत आहे, त्यामुळे संपूर्ण शेतकरी जे आहे ते आता शेतात काम करण्यात मग नाही. तर मजूर वगैरे मिळत नाही. मजूर तर मिळत नाही. हो मजूर ते फार तोला तुले एक तर बाळमध्ये येतात बिचारे ते पावरे लोक आणि तर मग ही तुमचे तुला आणावे लागतात. अच्छा आणि दादा आपल्याकडे यावेळेस कापूस लागवडीवर काय परिणाम होईल का भावमुळे? काही होईल, 25% तरी कमी होऊन जाईल. कमी होऊन जाईल. हो हे लाईटचं काय प्रॉब्लेम पाण्याचं काय नाही? लाईट गीट रेग्युलर आहे, 3 दिवस रात्री 3 दिवस दिवस आहे. करता मग कधी कधी आता ते म्हणा वरून फालता आहे अमुक आहे, मग आपण तिथे काय बोलणार आहे? शेतकरी कसं आहे सर्व ऐकणार आहे. बरोबर. तलवार बी फिरून द्याल तरी मान खाली आहे त्याची, फिराव भो. अच्छा.